नमस्ते बालमित्रांनो, संख्या या घटकावरील पुढील प्रश्नाचा सराव करूया। पहिला प्रश्न या ठिकाणी दिसत आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांक आहे 4/20, त्यानंतर 9/45 आणि 3/15 असे प्रश्नामध्ये 3 अपूर्णांक आपणास दिलेले आहेत। तर आपल्याला या अपूर्णांकाशी जुळणारा अपूर्णांक कोणता आहे तो शोधायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो, सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय हे जर आपल्याला माहिती असेल तर आपण हा प्रश्न लगेच सोडू शकतो। सममूल्य अपूर्णांक विद्यार्थी मित्रांनो, सममूल्य अपूर्णांक म्हणजे या अपूर्णांकाला जर आपण भाग दिला तर प्रत्येक अपूर्णांकाची किंमत सारखीच येणार आहे, आली किंवा येणार आहे, तरच तो सममूल्य अपूर्णांक होतो। तर आपण पाहूया आता सोडून। प्रश्नामध्ये पहिला दिलेला आहे 4/20। आता 4 आपण 4 ने 20 भागून बघूया, 4 × 4, 4 × 5 = 20। आता दुसरा अपूर्णांक आहे 9/45। आता याला भागूया, 9 × 9, 9 × 5 = 45। पहा, पहिल्यामध्ये 1/5 किंमत आली, दुसऱ्यामध्ये सुद्धा 1/5 किंमत आली। आता तिसरा अपूर्णांक घेऊया 3/15, 3 × 3, 3 × 5 = 15। तिन्ही अपूर्णांकाची, प्रश्नामधल्या तिन्ही अपूर्णांकाची किंमत सारखी आहे, 1/5, 1/5 आणि 1/5। तर आता आपल्याला पर्यायात जे दिलेले आहेत त्या पर्यायामधील असं कोणता अपूर्णांक आहे की त्याची किंमत 1/5 आहे ते शोधायचं आहे। तर पाहूया, पहिला जो पर्याय आहे 8/32। आता इकडे बघूया आपण, 8/32 आपण भागलं, 8 × 8, 8 × 32, 1/4 आला, म्हणजे हा पर्याय नाहीये। दुसरा पर्याय घेऊया 7/35, 7 × 7, 7 × 5 = 35। म्हणजे पहा, 1/5, 1/5 किंमत आलेली होती वरच्यांची, आणि आपल्याला आता त्याच प्रमाणे असलेला समूल्य अपूर्णांक या ठिकाणी भेटलेला आहे 1/5। म्हणजे आपल्याला पुढचे पर्याय पाहायची गरज नाही, याच्याशी आपल्याला जुळणारा म्हणजे कोणता आहे तो पर्याय क्रमांक 2 हा अपूर्णांक 7/35। मग याचं उत्तर आहे 7/35। चला आता दुसरा प्रश्न पाहूया। या प्रश्नामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, 13, 79, 1379 अशी जर वाचली तर आपल्याला, निरीक्षण नाही केलं आपण बारकाईने तर आपल्याला कळणार नाही। दुसरी 6731, 1783 अशा 3 संख्या दिलेल्या आहेत 4 अंकी। तर आता 4 अंकी या अर्थानं जर आपण त्या संख्यांकडं पाहिलं बुद्धिमत्ता विषयामध्ये आपल्याला सर्व बाजूने विचार करावा लागतो, आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी संख्यांचा तुम्हाला विचार करावा लागणार आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये शिकलो मूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, या सर्व संख्यांचा आपण अभ्यास केलेला आहे, आणि तो जर केलेला असेल तर आपल्याला लगेच निरीक्षण केल्यानंतर या संख्या कळतील। पहा, या संख्येमध्ये 2-2 गट पाडू आपण, 13 आणि 79। तर 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या तोंडपाठ असणे किंवा आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। तर 13 ही मूळ संख्या आहे। आता मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 व 3 संख्या या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात। म्हणून 13 या संख्येला त्याच संख्येने व 1 या संख्येने भाग जातो म्हणून ती मूळ संख्या झाली, आणि 79 सुद्धा त्याचप्रमाणे मूळ संख्या आहे। तसेच पुढच्या यामध्ये बघा, पुढच्या संख्येमध्ये 67 आणि 31 ही सुद्धा मूळ संख्या आहे। यामध्ये 67 ला 1 व 3 संख्ये म्हणजे 67 या संख्येने भाग जातो, 31 ला सुद्धा 31 व 3 संख्येने भाग जातो। त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये बघा, 17 आणि 83 यामध्ये सुद्धा 1 व 3 संख्या म्हणजे ज्या संख्या आहे 17 आणि 83 त्यांनीच भाग जातो। म्हणून या ज्या संख्या दिलेल्या आहे याच्याशी जुळणारी संख्या आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे।
आता बघा या ठिकाणी पहिल्या पर्यायामध्ये 75 आणि 63 बघितलं तर 15575 होतं, म्हणजे या ठिकाणी दुसऱ्या संख्येने भाग जातो म्हणजे ही मूळ संख्या होऊ शकत नाही, 63 9 67 63 या ठिकाणी होत नाही. इथं 45 आहे, इथं 53 आहे, पण या 45 भाग जातो 9 5 45, म्हणून ही मूळ संख्या नाहीये, ही मूळ संख्याचा गट नाहीये. आता तिसऱ्या पर्यायामध्ये बघूया 29 आणि 47. आता 29 आणि 47 यामध्ये कोणत्याही पाढ्यातल्या संख्येने भाग जात नाही. 29 भाग जातो का? नाही जात. 47 नाही, एक व त्याच संख्येने भाग जातो, म्हणून हा मूळ संख्याचा गट आहे. पर्याय क्रमांक 3 पहा. आणि चौथा जर पाहिला तर 41 भाग जात नाही, परंतु 57 19 पाड्यामध्ये ती संख्या आहे, म्हणून 19 भाग जातो. 19 3 57, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या नाहीये. म्हणून मूळ संख्याचा गट जो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला भेटलेला आहे. म्हणून या प्रश्नातील संख्यांशी मूळ संख्यांच्या गटांशी जुळणारा गट कोणता आहे तर पर्याय क्रमांक 3 हा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.